विविधतेमध्ये एकता असलेल्या आपल्या देशाला संविधानानं एका सूत्रामध्ये बांधून ठेवलं आहे आणि भाजप या सूत्रानुसारच कार्य करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान आज रालोआ उमेदवारांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये गया इथं घेतलेल्या जाहीर सभेत बोलत होते. गेल्या 10 वर्षांमध्ये देशानं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे आणि मोदी यांचं गॅरंटी कार्ड आता अधिक चांगल्या पद्धतीनं चालणार आहे असं ते म्हणाले. बिहारमध्येच पूर्णिया इथंही पंतप्रधानांनी एक जाहीर सभा घेतली. पश्चिम बंगालमधल्या आपल्या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी बालूरघाट इथल्या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेस सरकारवरती कडाडून टीका केली. या सरकारचा हेतू चांगला नाही असंही पंतप्रधान म्हणाले. के लाख विरोध के बावजूद अगले 5 वर्षों में भाजपा सरकार बंगाल और बालूरघाट के विकास के लिए हर प्रयास करेगी, ये मोदी की गारंटी है. वंदे भारत जैसी आधुनिक ट्रेनों और अच्छे हाईवे का लाभ इस पूरे क्षेत्र को मिलेगा, क्योंकि आपके सपने ही मेरा संकल्प है. त्यानंतर पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये उत्तर दिनाजपूरमध्ये रायगंज इथंही सभा घेणार आहेत.